जय शिवराय। अमोल ते अनमोल या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मामा मामा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा व्यापणार हे नातं। रूढार्थानं पाहिलं तर आईचा भाऊ तो मामा, म्हणजे आपण जन्माला येतो त्याबरोबर हे नातं आपल्या नशिबी येतं। आणि ज्यांनी कुणी मामाचं प्रेम अनुभवलंय, त्या नात्यातला ओलावा, त्या नात्यातली आपुलकी अनुभवलीय, त्यांना या नात्याविषयी वेगळं सांगण्याची खरंच आवश्यकता नाही। पण अनेकदा आपण आपल्या मामाला जीव लावत असतो, मामा आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतो, पण कथा कहाण्यांमधून आपल्या समोर मामा येतो, तो कंस मामा येतो, शकुनी मामा येतो, पण एका मामाविषयी मात्र सांगितलं जात नाही, जो या मामा भाच्याच्या नात्याला एका फार वेगळ्या उंचीवर घेऊन जातो। आणि याच मामाविषयी सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ। जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर अमोल ते अनमोल या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर ज्या मामाविषयी मी आज बोलणार आहे तो कोणी साधा सुद्धा मामा नाही, ते मामा साहेब आहेत, स्वराज्याचे मामा साहेब। बरोबर ओळखलं, सरसेनापती हंबीरराव मोहिते। म्हणजे स्वराज्याच्या दृष्टीनं पाहिलं तर पहिले सरसेनापती हे नेतोजीराव पालकर, पण मिर्झा राजांच्या तहाच्या नंतर, म्हणजे पुरंदरच्या तहाच्या नंतर नेतोजीराव हे अचानक आदिलशाहीत गेले आणि त्यानंतर ते मोगलांना जाऊन मिळाले। आता या गोष्टीचं विश्लेषण करताना खरं तर इतिहास थबकतो की नेमकं काय घडलं असेल। खरोखर नेतोजीराव हे पन्हाळ्याला वेळेत पोहोचले नाही म्हणून महाराज त्यांच्यावर नाराज झाले आणि नेतोजीराव चिडून मोगलांकडे गेले, एवढं साधं सरळ होतं? जर तर्काचा आधार घेतला तर नक्कीच आपल्याला हे जाणवतं की कदाचित एतद्देशीय राज्य टिकली पाहिजेत मुघली आक्रमणासमोर, म्हणून हा महाराजांचा गनिमी कावा तर नसेल। कारण महाराज जोपर्यंत मिर्झा राजांच्या बाजूने, म्हणजे मोगलांच्या बाजूने लढत होते तहाच्या कलमांनुसार, त्यावेळी आदिलशाही टिकावी म्हणून नेतोजीरावांसारखा कसलेला मुरब्बी सेनापती हा आदिलशाहीला जाऊन मिळतो। आणि त्यानंतर महाराजांना जेव्हा आग्र्याला जावं लागतं तेव्हा स्वराज्य या मुघली आक्रमणापासून थोपवण्याची क्षमता असणारा नेतोजीरावांसारखा कसलेला सेनापती हा मुघलांना जाऊन मिळतो। यामध्ये नक्कीच गनिमी कावा असला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं। कारण याला पुष्टी देणारी दुसरी एक गोष्ट आहे की महाराजांची आग्रा भेट ही साधी सुधी गोष्ट नव्हती, पूर्ण दख्खनचंच नाही तर हिंदुस्थानचं राजकारण ढवळून टाकणारी ही बाब होती। आणि महाराज जेव्हा औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन शिताफीनं आग्र्याहून निसटले, त्यानंतर लगेच तातडीनं औरंगजेबानं नेतोजीरावांना उत्तरेत बोलावून घेतलं, त्यांचं जबरदस्ती धर्मांतर करण्यात आलं, मोहम्मद कुली खान हे त्यांना नवीन नाव देण्यात आलं आणि त्यांची काबूलच्या मोहिमेवर रवानगी करण्यात आली। पण त्यानंतर महाराजांनी मोहम्मद कुली खान झालेल्या नेतोजीरावांना एक फार मोठा सामाजिक दृष्ट्या क्रांतिकारक निर्णय घेऊन पुन्हा त्यांचं शुद्धीकरण करून त्यांना हिंदू धर्मात परत घेतलं। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जर अन्वयार्थ लावला तर नक्कीच असं वाटतं की कुठेतरी हा संपूर्ण महाराजांचा गरिमी कावा होता। पण हे झाले स्वराज्याचे पहिले सरसेनापती। त्यानंतर सरसेनापती पदाची सूत्र आली ती कुडतोजीराव गुजरालकडे। मिर्झा राजा आलेला असताना इतका बलाढ्य सेनानी स्वराज्यावर चालून आलेला असताना केवळ स्वराज्य वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपले राजे या आक्रमणामुळे चिंतेत आहे या गोष्टीनं व्यथित होऊन कुडतोजीराव गुजरांनी थेट मिर्झा राजावर हल्ला करण्याचा आत्मघातकी एक प्लान रचला, एक योजना आखली। दुर्दैवानं त्यात त्यांना अपयश आलं आणि मिर्झा राजांना त्यांना घोडा आणि तलवार देऊन सन्मानानं परत पाठवून दिलं। यातही मिर्झा राजाचा डाव होता की शौर्याची मी कदर करतो हे दाखवण्याचा डाव होता। पण हा जो प्रताप गाजवला त्यानंतर महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब दिला असं काही साधनं याचा उल्लेख करतात। आणि प्रतापराव गुजर हे स्वराज्याचे दुसरे सरसेनापती झाले। आणि प्रतापराव गुजरांकडून बहलोल खानाला जे अभय देण्यात आलं, जी धर्मवाढ देण्यात आली, त्यामुळे महाराज खरं तर प्रतापरावांवर नाराज झाले आणि आपले राजे नाराज झाले या भावनेतून प्रतापराव गुजर जीवाची पर्वा न करता आपल्या सहा साथीदारांनिशी बहलोल खानाच्या छावणीवर तुटून पडले आणि नेसरीच्या रानात सात वेड्या मराठी वीरांची ही आत्माहुती स्वराज्याला दिली गेली। ज्येष्ठ कवी कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहून या बलिदानाला आणखी अधोरेखित केलं। आणि ऐन राज्याभिषेकाच्या काही दिवस आधी ही घटना घडल्यामुळे आता सरसेनापती पदाची सूत्र कोणाला द्यायची हा प्रश्न निर्माण झालेला असताना महाराजांना आवश्यकता होती ती एका चाणाक्ष, तितक्याच धुरंधर, तितक्याच लढवय्या अशा सेनापतीची। आणि ही सरसेनापती पदाची सूत्र गेली कराड जवळच्या तळबीड गावच्या हंसाजी मोहितेंकडे।
तसं पाहिलं तर नातेसंबंधाच्या दृष्टीनं हंसाजी मोहिते हे महाराणी सोयराबाई साहेबांचे बंधू. पण त्यांना सरसेनापती पदाची सूत्र आली ती केवळ नातेसंबंधामुळं नाही तर मनगटातल्या ताकदीमुळं, उरातल्या हिमतीमुळं, चाणाक्ष बुद्धीमुळं आणि त्याही पलीकडे असणाऱ्या स्वराज्य निष्ठेमुळं. आता ही महाराजांनी हंबीरराव मोहित्यांमधली ओळखलेली स्वराज्य निष्ठा किती महत्वाची स्वराज्याच्या दृष्टीने ठरली ते पहा. ते म्हणजे महाराजांच्या देहावसनानंतर जेव्हा कारभारी मंडळींनी संभाजी महाराजांच्या विरोधात कटकारस्थान केलं त्यावेळी कारभारी मंडळींचा असा एक समज होता की सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू आहेत, त्यांचे सख्खे भाचे राजाराम राजे हे गादीवर बसणार म्हटल्यानंतर हंबीररावांना सरसेनापतींना नक्कीच आनंद होईल. पण या कारभाऱ्यांचा सगळा अंदाज धुळीला मिळवून स्वराज्याच्या दृष्टीनं जे योग्य आहे ते सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी केलं. या स्वराज्य निष्ठेला तोड नाही, या सत्सद विवेक बुद्धीला खरं तर तोड नाही. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पक्ष घेतला आणि छत्रपती संभाजी महाराज हे गादीवर बसले. त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे एकमेव सरसेनापती आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात स्वराज्याची अजोड अशी सेवा केली. आणि हंबीररावांच्या तलवारीच्या पराक्रमानं खरं तर मोगलांना देमाय धरणीठाय करून ठेवलं. कारण काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंगजेब लाखोंची फौज घेऊन स्वतः दख्खनवर चालून येतो आणि तो दख्खनवर चालून येत असताना 8 वर्षात त्याला एकही महत्वाचा किल्ला घेता येत नाही. याला छत्रपती संभाजी महाराजांचा जो ज्वलज्ज्वलन तेजस पराक्रम कारणीभूत होता तशीच सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची साथ सुद्धा त्याला तितकीच कारणीभूत होती. दुर्दैवानं सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं निधन झालं म्हणजे लढाई जिंकून झाल्यानंतर औक्षण करत असताना एका जखमी सैनिकानं डाव साधला आणि स्वराज्याचा सरसेनापती हा कोसळला. नाहीतर इतिहास हा नक्कीच वेगळा आपल्याला बघायला मिळाला असता. इतकंच नाही तर सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून कृतज्ञतेच्या भावनेनं छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धाकट्या बंधूचं म्हणजे राजाराम राजांचं लग्न हे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या ताराराणी यांच्याबरोबर लावून दिलं आणि स्वराज्य सौदामिनी ताराराणीनं आपल्या पित्याच्या पराक्रमी पावलावर पाऊल ठेवत छत्रपती संभाजी महाराजांनंतर संताजी धनाजी आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या साथीनं त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांनंतर सुद्धा या रणरागिणीनं या स्वराज्य सौदामिनीनं असा पराक्रम गाजवला की हिंदुस्थानच्या इतिहासात त्याला तोड नाही. आणि जो दख्खन घेण्यासाठी आला होता त्या औरंगजेबाची कबर त्यांनी या दख्खनमध्येच खोदली. हे सगळं सांगण्याचं आजचं महत्वाचं कारण म्हणजे या स्वराज्याच्या दौलतीच्या मजबूत खांबावर आधारित सरसेनापती हंबीरराव मोहित्यांवर आधारित सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा येतो. या सिनेमाची पटकथा, संवाद, दिग्दर्शन हे प्रवीण तरडे यांनी केलं आणि प्रवीण तरडेच आपल्याला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. खरं तर माझा या सिनेमाशी काहीही संबंध नाही पण तरीसुद्धा एक शिवशंभू भक्त या नात्यानं स्वराज्यासाठी इतकं मोठं योगदान देणाऱ्या सरसेनापती हंबीरराव मोहित्यांवर ही चित्रकृती येते याचा खरोखर मनस्वी आनंद होतोय. आणि जेव्हा मी बाहुबली सिनेमाच्या मराठी डबिंगच्या निमित्तानं प्रवीण तरडे यांना भेटलो तेव्हा या सिनेमाविषयी भरभरून प्रवीण तरडे बोलत होते. एक अत्यंत उच्च दर्जाची निर्मिती मूल्य असणारा हा सिनेमा केलाय असं त्यांनी मला सांगितलं. आणि जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर समोर आला, याचा टीझर समोर आला, ट्रेलर समोर आला, त्यानंतर एक दोन गाणी समोर आली आणि त्यानंतर खरोखर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना न्याय देणारा हा चित्रपट असेल अशी माझी स्वतःची एक अपेक्षा तयार झाली. माझी या सिनेमाकडून हीच अपेक्षा आहे की हा जो आपला जाज्वल्य इतिहास आहे हा पुढल्या पिढीच्या मनात कोरण्याच्या दृष्टीनं या कलाकृती नक्कीच मदत करतील. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की जरूर सिनेमागृहात जाऊन सरसेनापती हंबीरराव हा सिनेमा आवर्जून पहा, आपल्या मुलाबाळांना दाखवा आणि या मातीसाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी, रयतेच्या राज्यासाठी आपल्या जीवाची कुरवंडी करणाऱ्या वीरांना नक्की मानवंदना द्या. हीच माझी आपल्या सगळ्यांना विनंती. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या अमोल ते अनमोल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सरसेनापती हंबीरराव या सिनेमाला माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवराय.